हाय एंड हॅलो एवरीवन। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला 1 to 100 टेबल्स हे कसे लक्षात ठेवायचे लर्न न करता पाठ न करता तर ह्याची ट्रिक सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ हा स्पेशल आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे टेबल लर्न करतो तर ते लर्न न करता आपल्याला कशाप्रकारे ॲन्सर त्याचे आपल्याला देता येते। जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला 17 8 जर कोणी विचारलं तर तुम्ही 17 1 जा 17 17 2 जा तर अशा प्रकारे टेबल म्हणतात। आणि 17 8 जा 17 9 जर विचारलं तर तुम्ही तसं टेबल म्हणून सांगतात। पण आज मी तुम्हाला अशी ट्रिक शिकवणार आहे की तुम्हाला जर तुमच्या फ्रेंडनी म्हणा तुमच्या शिक्षकांनी जर तुम्हाला प्रश्न विचारला तर 79 × 7 किती किंवा 25 × 8 किती, जर तुम्हाला टेबल जरी येत नसले तरीही तुम्ही या आजच्या ट्रिकनी ट्रिकचा यूज करून तुम्ही सांगू शकता। तर आजची जी ट्रिक आहे ते मी स्टार्ट करतोय। तर आजच्या ट्रिक सांगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे सुरुवातीला 2 to 9 हे टेबल्स झाले पाहिजे। तर 2 to 9 हे टेबल्स तर सगळ्यांना कंपल्सरी आले पाहिजे, तरच ही ट्रिक तुम्हाला ट्रिकचा वापर करता येतो। तर 2 चा टेबल 2 to 9 तर हे जे टेबल आहे तर तुम्हाला जर टेबल विचारला 9 × 8 किती तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 9 × 72। त्यानंतर 8 7 जर किती तर 8 7 जर 56। तर अशा प्रकारे तुम्हाला जर कोणी विचारलं तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, अशा प्रकारे टेबल लर्न पाहिजे। नाहीतर तुम्हाला जर विचारलं मी 6 9 जर किती तर तुम्ही 6 चा टेबल स्टार्टिंग पासून एंड पर्यंत म्हणणार, हे असं नाही आले पाहिजे तुम्हाला टेबल। डायरेक्ट तुम्हाला सांगता आलं पाहिजे 6 9 जा 54। तर हे सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे हे रूल यूज करण्यासाठी, हे ट्रिक यूज करण्यासाठी। त्यानंतर आपण ह्या ठिकाणी ही जी ट्रिक आहे ह्याच्यामध्ये वैदिक मॅथची कन्सेप्ट आपण ह्या ठिकाणी यूज करणार आहे। तर वैदिक मॅथमध्ये आपण ह्या ठिकाणी प्लेस व्हॅल्यूचा यूज केला जातो। तर प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय नेमकं? तर फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला। सेवन्टी फाय मध्ये हा जो 7 आणि 5 तर 5 ची प्लेस आहे युनिट प्लेस, तर 5 ची प्लेस व्हॅल्यू आहे 5। आणि हा 7 आहे टेन्स प्लेसला, तर 7 ची प्लेस व्हॅल्यू आहे 17 जा 70। तर या ठिकाणी 5 ची प्लेस व्हॅल्यू आहे 5 आणि 7 ची प्लेस व्हॅल्यू आहे 70। तर आपल्याला हे प्लेस व्हॅल्यू ह्या कन्सेप्टचा आपल्याला ह्या ट्रिकमध्ये यूज करायचा आहे। तर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू हे कोणत्याही नंबरची काढता आली पाहिजे। फॉर एक्झाम्पल 87, तर ह्या ठिकाणी 7 ची प्लेस व्हॅल्यू आहे 7। त्यानंतर 8 ची प्लेस व्हॅल्यू आहे 80, कारण की हे युनिट प्लेसला आहे, युनिट म्हणजे 1 आणि टेन्स, तर 7 1 जा 7, 8 10 जा 80। तर ह्या ठिकाणी आणि ही एक सेकंड ह्याच्यामध्ये ही आपल्याला स्टेप ह्या ठिकाणी माहीत पाहिजे की प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय। तर ह्या ट्रिकमध्ये आपण हे प्लेस व्हॅल्यूचा यूज करणार आहे। तर मोस्टली आपण मल्टिप्लिकेशन करतो, तर मल्टिप्लिकेशनमध्ये आपण कसं करतो, 8 7 जर आपल्याला 87 × 5 करायचं आहे, तर 87 × 5 करताना आपण काय करतो, आधी हा जो 87 चा राईट साईडचा डिजिट आहे 7, आधी आपण 5 ने 7 ला मल्टिप्लाय करतो, 5 7 जा 35। त्यानंतर 5 8 जा 40, 40 + 3 43। तर आपण काय केलं, आधी 5 ने राईट साईडच्या डिजिटला मल्टिप्लाय केलं, तर राईट कोण आपण असं लेफ्टकडे जातो मल्टिप्लाय करत। पण आता ही जी ट्रिक आहे ह्याच्यामध्ये आपण राईट कोण लेफ्टला नाही जाणार, तर लेफ्ट कोण आपण राईट साईडला जाणार आहेत। तर ह्या ठिकाणी आपण आधी सपोज हाच नंबर घेतो मी, तर आधी 5 7 जा नाही तर 5 8 जा, ही आपल्याला ह्या ठिकाणी आधी
एट ला मल्टीप्लाय करायचे, तर आपण ह्या ठिकाणी लेफ्ट डिजिट कडून राईट डिजिट कडे येणार आहे। तर आता हे कसं मल्टिप्लिकेशन करायचं, तर मी ह्या ठिकाणी काही एक्झाम्पल घेतलेले आहेत। तर ह्या एक्झाम्पल मध्ये तर हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते मी तुम्हाला सांगतो। तर ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे, सेवन सेवन जा सेवन सेवन जा 49, तर 49 न लिहिता आपण इथे लिहिणार आहेत 490। तर सेवन सेवन जा 49, तर 49 न लिहिता 490 लिहायचे। त्यानंतर 97 जा 63, 97 जा 63, आणि काय करायचं आपल्याला ह्या दोन्हीचं ऍडिशन करायचं। तर आधी मी तुम्हाला स्टेप सांगतोय कशा प्रकारे करायचं, आणि त्यानंतर आपण स्लोली स्पीड आपली वाढवणार आहेत आणि फास्ट कॅल्क्युलेशन आपण शिकणार आहेत, कशा प्रकारे फास्ट मल्टिप्लिकेशन आपल्याला ह्या ठिकाणी टेबल कसे 79 टेबल सुद्धा तुम्हाला जर 79 7 जरी विचारलं तर ते सांगता आलं पाहिजे। तर आता ह्या दोन्हीचं ऍडिशन करायचं, तर ह्या ठिकाणी ह्या दोन्हीचं ऍडिशन आहे, फोर नाईन्टी प्लस 63, तर ह्या ठिकाणी हे ऍडिशन येते 553। तर हे 79 × 7, तर आपण कसं केलं, 77 × 49, तर आधी 490 लिहिलं, त्यानंतर 79 × 63, आणि ह्या दोन्हीचं ऍडिशन केलं, तर 490 प्लस 63, तर 63 मला हा 10 गेल्यानंतर हे 500 होते ह्याच्यामध्ये, आणि राहिलेले 53, 553। तर हे अशा प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आहे। तर आपण जे रेग्युलर मल्टिप्लिकेशन करतो त्याच्या अपोजिट करतोय। तर आता हे सेकंड एक्झाम्पल मध्ये सुद्धा सेम असंच करायचं आहे, 6 8 = 48, तर हे आपण 480 लिहिणार आहे, प्लस 6 7 = 42, तर आपण ह्या ठिकाणी 6 8 = 480, 6 8 = 48, तर आपण 480 लिहिलं, प्लस 6 7 = 42, तर हे दोन्हीचं ऍडिशन येते 522। त्यानंतर आपण 98 × 4, तर आधी आपण काय करणार आहेत, 4 9 = 36, तर हे 360 लिहिणार आहेत, त्यानंतर प्लस 8 4 = 32, तर 360 प्लस 32, तर हे 392 येते। तर अशा प्रकारे हे आपल्याला ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन, पण आता हे आपण मी तुम्हाला सांगण्यासाठी हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी लिहितोय, पण हे आपण माइंड मध्ये करायचे, आपल्या मनामध्ये करायचे। तर आधी समजा आता फॉर एक्झाम्पल नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे, तर हे 99 × 7, तर आपण आधी काय करणार आहे, 7 ह्या 9 ला पहिले 9 ला मल्टिप्लाय करणार, 7 9 = 63, तर 63 डोक्यामध्ये काय ठेवायचं आपल्याला, 630 डोक्यात ठेवलं। त्यानंतर आपण काय करणार आहे, जो हा राईट साईडचा डिजिट आहे दुसरा 9, तर त्याला मल्टिप्लाय करायचं 7 9 = 63, तर जे 630 होतं त्याच्यामध्ये हे 63 ऍड करायचं, तर हे किती येते, 630 प्लस 63 हे येते 693। तर हे आपल्याला आता आपल्याला लक्षात आले कसं करायचंय, आता हे कॅल्क्युलेशन आपण आता माइंड मध्ये करणार आहेत। तर हे तुम्हाला सांगण्यासाठी मी येते, पण तुम्ही आता स्लोली आता इमॅजिन करा, आता हे कॅल्क्युलेशन पूर्ण मनामध्ये करायचे। आता कसं बोलताना लिहिताना वेळ लागतो, पण मनामध्ये करायला खूप फास्ट होऊन जाते, कारण की आपल्या मनाची स्पीड खूप जास्त असते। तर आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 73 × 9, तर 73 × 9, तर आधी काय करायचं, 97 किती 63, तर हे येणार 630 प्लस 93 = 27, तर 630 प्लस 27 हे येते 657। त्यानंतर आता 56 × 8, तर 56 × 8, तर कसं करणार, 8 5 = 40, तर हे 400, 8 6 = 48, तर 400 मध्ये 48 ऍड करायचे, तर हे येते 448 बघा। तर असे तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुमची ऑटोमॅटिक स्पीड वाढणार आहे, तुमचे इमॅजिनेशन पॉवर हे वाढणार आहे। तर जसं हे अबॅकस विद्यार्थी अबॅकसचे करतात कॅल्क्युलेशन, तसं तुम्ही हे मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही हे वैदिक मॅथचा यूज करून तुम्ही करू शकता।
तर ओरली तुम्ही हे मल्टीप्लाय करू शकता. आता नेक्स्ट आहे 67 into 8, तर 67 into 8 म्हणजे काय करणार, 8 6 48, तर 480 प्लस 8 7 56, तर 480 प्लस 56, तर हे येते 556. तर आपण करूया 8 6 48 आणि 8 7, तर ह्या ठिकाणी हे 480 लिहायचं आपल्याला. तर 6 8 48, तर हे 480, त्यानंतर 8 7 56, तर हे 56. आता ह्या दोन्हीचं ॲडिशन करायचं, तर हे येते 536 येते. ओके 536, तर हे 480 प्लस 56, तर हे 56 मधले 20 गेले 500 झाले आणि हे 536. आता नेक्स्ट 99 into 5, तर आधी 5 9 45, तर हे 450, त्यानंतर 5 9 45, तर हे 450 मध्ये ऍड करायचं, तर हे येते 495. तर तुम्हाला आता ट्रिक लक्षात आली, तर हे म्हणजे एकंद हे क्वेश्चन करण्यासाठी त्याचा आन्सर आणण्यासाठी जास्तीत जास्त 1-3 सेकंद आपल्याला लागले पाहिजेत, तर इतकी आपली स्पीड प्रॅक्टिस झाली पाहिजे. तर ह्या ठिकाणी बघा 38 7, जर 7 3 21, तर 210 प्लस 7 8 56, 210 प्लस 56 266. त्यानंतर 43 into 9, तर 9 4 36, म्हणजे 360. त्यानंतर 9 3 27, तर 360 प्लस 27 हे येते 387. तर आता 57 into 7, आता आपण ओरली करू, तर 57 into 7, तर आधी 7 5 35, म्हणजे 350, आणि नंतर 7 7 49, 350 प्लस 49 हे येते 399. ज्या विद्यार्थ्यांना टेबल लर्न नाहीत किंवा पाठ नाही, तर ते अशा प्रकारे तुम्ही फास्ट टेबल, तुम्हाला कोणी कोणताही टेबल मधला कोणताही जरी नंबर विचारला, 29 9 जा 29 7 जा 29 4 जा, तरी तुम्हाला ते फास्टमध्ये 1-2 सेकंद 2-3 सेकंद जास्ती जास्त ह्याच्यामध्ये तुम्हाला ते आलं पाहिजे. त्यानंतर 6 6 जा, शेवटचं एक्झाम्पल आहे बघा, तर 6 6 जा 36, 6 तर 36 आपण येणार आहे 360 प्लस 6 4 जा 24, 360 प्लस 24 हे येते 384. तर हे आहेत 1-200 जे टेबल्स आहेत, तर ह्याच्यामध्ये बघा मी कोणते बरेच वेगवेगळे नंबर घेतले होते, तर त्यांचे आन्सर आपण या ठिकाणी ही ट्रिक यूज करून आपण फाइंड केलेले आहे. तर हे तुम्ही असं विज्युअलाइज ओरली करून प्रयत्न करा तुम्ही करण्याचे, तर एक एक क्वेश्चनला जास्तीत जास्त 2-3 सेकंद लागले पाहिजे. तर मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी आता काही क्वेश्चन देतो, तर तुम्ही हे क्वेश्चन आता एका क्वेश्चनला जास्तीत जास्त 2 सेकंद लागले पाहिजे. तर तुम्हाला जर 10 क्वेश्चन दिले, तर 10 क्वेश्चन तुमचे 20 सेकंदामध्ये झाले पाहिजे. तर हां, टेन्शन घेऊ नका, ज्या तुम्हाला मी अजून थोडा टाइम वाढून देतो, तर तुम्ही 20 सेकंद नाही 40 सेकंदामध्ये करून द्या. ओके, तर मी आता तुम्हाला काही मी 10 प्रश्न तुम्हाला आत्ता सॉल्व करायला देतो, तर तुम्ही आत्ता हे 10 प्रश्न आत्ता सॉल्व करून मला कमेंट बॉक्समध्ये त्याचे उत्तर पाठवायचे आहे. तर आपण क्वेश्चन पाहूया, तर तुमचा मी टाइम स्टार्ट केल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे. तर तुमचा टाइम आम्ही क्वेश्चन तुम्हाला दाखवतो मी. तर हे 10 एक्झाम्पल्स आहेत, तर हे 10 एक्झाम्पल्ससाठी मी
टेन क्वेश्चन्स आहेत, तर 10 क्वेश्चनला मी 40 सेकंड देतो. 40 सेकंडच्या आत तुमचे हे 10 एक्झाम्पल्स एक्झाम्पलचे आन्सर आले पाहिजे. तर पाहूया आपण किती जण करतायत. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. तर युअर टाइम स्टार्ट्स नाउ. स्टॉप. तर टाइम झालेला आहे, 40 सेकंड झालेले आहेत. तर बघा तुम्ही किती क्वेश्चन्स कंप्लीट केलेत. आणि आता तुमचे काही क्वेश्चन्स त्या ठिकाणी राहिले असतील तर तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. तुमचे जे आन्सर्स आलेले आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. आणि ही प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. तर तुम्ही अशी प्रॅक्टिस करत राहा. तर प्रॅक्टिस कशी करायची, आता तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आली कशा प्रकारे आपण ही ट्रिक यूज करणार आहेत. तर आधी पहिल्या डिजिटला लेफ्ट साईडच्या डिजिटला मल्टिप्लाय करायचं, नंतर त्याची झिरो लावायचं, त्या ठिकाणी त्याला एक झिरो लावायचं आणि पुढचा नंबर मल्टिप्लाय करून त्याच्यामध्ये ॲड करायचं. तर हे तुम्ही आता सगळं इमॅजिन करून आता मनातल्या मनात तुम्ही हे करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे असे गणित करण्याची स्पीड तुमची वाढेल. तर तुम्ही काय करायचं, 10 एक्झाम्पल घ्यायची. 10 एक्झाम्पल करण्यासाठी किती वेळ लागते, तर तुम्ही टायमर लावायचं, टायमर लावून बघायचं 10 क्वेश्चन करायला मला किती वेळ लागते, पुढच्या वेळेस अजून 10 क्वेश्चन घ्यायचे आणि ते टाइम बघायचं. तर तुमचा टाइम हा कमी कमी झाला पाहिजे, कमीत कमी टाइममध्ये जास्तीत जास्त गणित झाले पाहिजे. तर ही ट्रिक आहे जेणेकरून आपण आपल्या एक्झाममध्ये जे वेळ आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये जातो तर ते कॅल्क्युलेशन आपले कमी करण्यासाठी कॅल्क्युलेशन आपले कमी वेळेमध्ये झाले पाहिजेत. तर हे ह्याच्यासाठी आपण ही ट्रिक यूज करणार आहे. तर मॅथ्स ह्या सब्जेक्टमध्ये जास्त तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला लागते. तर आय थिंक ही ट्रिक तुम्हाला लक्षात आली असेल. तर ह्या ट्रिकचा यूज करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय ही ट्रिकचा यूज करता येणार नाही. आणि कोण तुम्हाला टेबल लर्न करायची गरज पडणार नाही. कोणताही तुम्ही तुमच्या फ्रेंडला म्हणा, तुमच्या टीचरला म्हणा, कोणताही टेबल त्यांना विचारायला सांगा. तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना 28 7 जा, 28 9 जा किंवा 17 8 जा म्हणा. कोणताही टेबल, 98 टेबल, 97 टेबल, कोणताही मधला अंक जरी विचारला तर तुम्ही आन्सर देऊ शकता. तर हा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला, तर मला तर अशा प्रकारचे मी तुम्हाला स्क्वेअर, क्यूब, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, तर ह्या सर्वांच्या मी ट्रिक सांगणार आहे. तर असे व्हिडिओ तुम्हाला अजून मिळणार आहेत. तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला असे व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला ते कळेल. तर थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.